मला बाबू शिंदे, मी 2014 पासून कॉर्पोरेशन महानगरपालिका येथे एनएमएफ पदावर मी काम करत आहे। आज आम्ही हे आंदोलन करण्याचा आक्रोश आंदोलन करण्याचा एकच हेतु की आमचे जे काही सुनीता पवार आमच्यासारखे बंधू भगिनी जे आंदोलन करता करता त्यांनी स्वतःचा जीव सोडला आमच्यासाठी आणि आक्रोश आंदोलन केलं, तरी पण सरकारने आम्हाला काही त्याचं पाठपुरावा फक्त 70-100% लोकांमध्ये 30% आम्हाला जागा, आमचा एवढा मोठा मॉप आहे जेडपी आणि महानगरपालिकेचा, त्यात आमचं कधी नंबर लागावे ह्या आक्रोशाने त्यांनी विचार करत करत त्यांच्यावर मानसिक टेन्शननी त्यांनी जीव सोडला। आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला समायोजन करा, समायोजन तर रिक्त पदावर कराच, कारण की नवीन भरती जे होत आहे त्यात दुसरे नवीन कर्मचारी घेण्यापेक्षा आमचे कर्मचारी पहिल्यांदा समायोजन करा, नंतर दुसऱ्यांना रिक्त पदावर घ्या। आणि आमच्या एवढ्याशा तुटपुंजा पगारीमध्ये आमचं काही होत नाही, ना आमचा संसार चालतंय, ना मुलं आमच्या मुलाबाळांचे शिक्षण होते, समायोजन हे झालंच पाहिजे। आणि सगळे आम्हाला जे काय वाढीव महागाई भत्ते वगैरे सगळे मिळालेच पाहिजे। आणि सरकारचं हे बी धोरण असेल तर 70-100% जर 30% समायोजन करणार असेल एजनुसार, तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन समान काम हे मिळालंच पाहिजे। आणि आम्हाला जे काही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आक्रोश आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। मी ज्योती राजेंद्र गायकवाड, UPSC मजरेवाडी अंतर्गत मी कार्यरत आहे। आता माझ्या भगिनींनी जे काही आक्रोशपणाने सांगितलेलं आहे आणि आम्ही उपोषण करत आहे ह्यासाठी की आम्हाला परमनंट केलं जावं, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये परमनंट करतात, मणिपुरम किंवा हरियाणा आणि एक ह्याचप्रमाणे की ओडिसामध्ये केलेलं आहे, जे NOHM अंतर्गत काम करत आहे त्यांना परमनंट केलं, फक्त महाराष्ट्रामध्ये का परमनंट करत नाही, म्हणून आम्ही सर्वजण आंदोलन करत आहे। आंदोलन करता करता माझी भगिनी जे पवार आहे ते मृत्युमुखी पडलेली आहे आणि एवढं मरेपर्यंत म्हणजे आमच्यावरती अन्याय होत आहे। आणि एवढंच सरकारला विनंती करते की आमचं जे काही आमच्यावरती अन्याय होत आहे ते दूर केलं जावं आणि आम्हाला समान काम समान वेतन, तरी जे 100-100% 30% देणार म्हणलं तोपर्यंत जे माझ्या भगिनी आहेत त्यांना समान काम समान वेतन करून घ्यावं। आमची तर अशी इच्छा नाही आहे की 100-30% घ्यावं, आणि आम्हाला फक्त सर्वांना समान काम समान वेतन न देता आम्हाला सर्व सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी सरकार आम्हाला पाठिंबा द्यावं, हीच विनंती करा।